वैशाली सतदम्मा चले नभिमान बाई दिल मला जीव दान निर्यान भाच तथा गताच गाते गमी गान अभिमान बाई दिल मला जीव दान। स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या महाउत्सवानिमित्त या आंबेडकरी जनतेला आम्ही सांगू एवढं इच्छितो की या देशामध्ये आपण जे बौद्ध लोक आहोत या बौद्धांना जे आरक्षण मिळते ते महाराष्ट्रामध्ये फक्त आरक्षण। इथे बॅनरची काय गरज आहे? चांगलं आहे, येऊ द्या, आले तर काय फरक पडते, परंतु समाज तर एक आहे, समाज एक आला, परंतु शोकांती का एका गोष्टीची आहे की हा भारतीय संविधान ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला लागू झाले, प्रत्येक नागरिक याचा अंतर्भूत झालेला। दिल मला जीव दान विजयादशमी होता दसरा दीक्षाभूमीवर दाटी दीक्षाभूमीवर दाटी उत्तम शरणम बोलू लागली भीमा सवे नवकोटी भीमा सवे नवकोटी। उत्सव साजरा करतो आणि उत्सव साजरा करत असताना आपल्या प्रश्नाविषयी आपण सजग राहत नाही। माझी एवढी नम्र विनंती आहे की जेव्हापर्यंत केंद्रामध्ये बौद्ध म्हणून आपली नोंद झाली पाहिजे आणि भारत बौद्धमय करण्याचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न ते संपूर्ण भारताच्या सगळ्या विविध रंगाला आपल्या मधल्या रंगामध्ये समावेश घेणारा या निळा रंग आहे, निळा रंग झाला पाहिजे, तुमचं मत सहमत आहे तुमच्या विचार। विशेष करून जो मछवारा समुदाय भोई ढिवार यांसाठी आमची जे पार्टी आहे ते काम करत आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला घेऊन आम्ही समजते। आता सगळ्यांना समजलं पाहिजे की भारतीय संविधानाने काय केलं की सगळ्याला आपलं अभिव्यक्त स्वातंत्र्य आणि बोलण्याचं चालण्याचं वागण्याचं दिल्यामुळे प्रत्येकाला त्याचा जो आता अधिकार आहे त्या देशामध्ये प्रत्येक माणसं आरक्षणाशी आरक्षणासाठी लढतात, आपण सुद्धा आरक्षणासाठी लढतो, पण या देशामध्ये आपलंच आरक्षण केंद्रामध्ये नसल्यामुळे आपण त्याच्यासाठी लढावं हा प्रण 26 नोव्हेंबरच्या या उत्सवानिमित्त आपण आज एक म्हणजे तुम्ही टोपी घालून आलेले आहात, तुमच्या पार्टीची टोपी घालून आलेले आहात का आज, म्हणजे आवश्यकता होती का टोपी घालून यायची? आवश्यकता आमच्या समाजासाठी आहे सर, कारण की आमच्या समाजाची आजपर्यंत कोणतीही पार्टी नाही, पाहिजे तेवढ्या संख्येने ते ओबीसी नाही, पाहिजे तेवढ्या संख्येने ब्राह्मण नाही, कारण का हा भारतीय संविधान हा सगळ्यांचा हा पर्व आहे आणि हा मोठा हा सण आहे, मोठा त्योहार आहे, हा तेव्हा संपूर्ण भारताच्या लोकांनी मोठा साजरा उत्सव केला। जय भीम, नमोबुद्धाय। मी भीमराव लोणारे, आयबीएम टीव्ही 9 न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। यावेळी मी संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये संविधान दिवस हा साजरा केला जात आहे। आमच्यासोबत आंबेडकरी विचार मोर्चाचे नारायण बागरे सर आहेत, जे संस्थापक अध्यक्ष आहेत। तुम्ही आज अभिवादन करायला आलेले आहात संविधान दिनी संविधान चौकामध्ये, काय सांगाल? परंतु तुम्ही बॅनर घेऊन नाही आलेल्या आंबेडकरी विचार मोर्चाचे एक बाबासाहेबांचे खंबीर एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही आलेले आहात, काय सांगाल? बघा, भारतीय संविधानाने सगळ्याला समानता दिली, इक्विलिटी दिली आणि बॅनरचा प्रश्नच नाही, सगळे बॅनर घेऊन आले आहेत तिथे आणि भारतीय संविधान आज हे सांगत आहे की सारे भारतीय एक आहेत, सारे संघटन एक आहेत, सारे राजकीय पक्ष एक आहे, कारण की हे सगळे भारतीय संविधानाच्या अंगीकृत एक भाग आहे, त्यामुळे आजच्या तारखेला काय बॅनरची काय आवश्यकता लागली नाही असं मला वाटतं। आम्ही बघितलं इथे सकाळपासून बघत आहोत वेगवेगळ्या पक्षाचे बॅनर घेऊन इथे म्हणजे तुकड्या तुकड्यामध्ये येत आहेत, इथे बॅनरची काय गरज आहे? चांगलं आहे, येऊ द्या, आले तर काय फरक पडते, परंतु समाज तर एक आहे, समाज एक आला, परंतु शोकांती का एका गोष्टीची आहे की हा भारतीय संविधान ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला लागू झाले, प्रत्येक नागरिक याचा अंतर्भूत झालेला आहे भारतीय संविधानामध्ये। पक्ष पहिले की संविधान पहिला? संविधानानं संविधानमुळेच तुमचा पक्ष बनला ना, मग पक्षाची गरज आहे का संविधान दिनी? पक्षाची गरज आहे का? पक्षाचे झेंडे कशाला हवे या अभिवादन करायला आल्या तेव्हा? संविधानानेच तर पक्ष काढायची परवानगी दिली ना, ते राहू द्या ना, त्याला काय फरक पडते, जेवढे जास्त झेंडे तेवढे जास्त दंडे। नाही, निळा झेंडा नाही चालत का? मग निळा झेंडा खाली या ना। निळा झेंडा हा महत्वाचा विषय आहे, की निळा झेंडा असा एक रंग आहे निळा की तो संपूर्ण
भारताच्या सगळ्या विविध रंगाला आपल्या मतदार रंगामध्ये समावेश घेणारा हा निळा रंग आहे. निळा रंग झाला पाहिजे, तुमचं मत सहमत आहे तुमच्या विचाराशी. सम्राट अशोक चक्र आहे, सम्राट अशोकाने दिलेलं चक्र आहे आणि त्या चक्राखाली निळा झेंडा आहे. चक्र आहे त्या निळा झेंड्यावर, तो निळा झेंडा घेऊन जर आले तर एक मूठ दिसेल की नाही दिसेल? बरोबर, त्यामध्येच खरा भारतीय संविधानाचे चित्र दिसेल आणि हा देश एक संघ दिसेल त्या निळ्या झेंड्यामध्ये. भारतीय संविधानाचे चित्र तेव्हाच दिसेल ना? बिलकुल बरोबर, आणि ते झालं पाहिजे तसं. ते आता सगळ्यांना समजलं पाहिजे की भारतीय आणि भारतीय संविधानाने काय केलं की सगळ्याला आपलं अभिव्यक्त स्वातंत्र्य आणि बोलण्याचं चालण्याचं वागण्याचं दिल्यामुळे प्रत्येकाला त्याचा जो आता अधिकार आहे त्याला आपण काही विरोध नाही करू शकत. काय संकल्प केला आहे तुम्ही संविधान दिनानिमित्त? संविधानानिमित्त आमचा हा संकल्प आहे, हा संविधान दिवस आहे आणि ह्या संविधान दिनानिमित्त तुम्ही इथे चेहरे बघा, इथे लोक बघा, इथे फक्त आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरांना मारणारा वर्ग आहे, परंतु पाहिजे तेवढ्या संख्येत इथे मातंग नाही, पाहिजे तेवढ्या संख्येने ते ओबीसी नाही, पाहिजे तेवढ्या संख्येने ब्राह्मण नाही. कारण का हा भारतीय संविधान हा सगळ्यांचा हा पर्व आहे आणि हा मोठा हा सण आहे, मोठा त्यौहार आहे. हा हा त्यौहार संपूर्ण भारताच्या लोकांनी मोठा साजरा उत्साहात केला पाहिजे. तर भारतीय संविधानाची आज पण ह्या लोकांपर्यंत भारतीय संविधानाचे किरण पोहोचलीच नाही हे मोठी शोकांतिक आहे. आणि का पोहोचले नाही याच्यावर संशोधन होणं अत्यंत आवश्यक आहे. आज पण आदिवासी इथे दिसत नाही, मातंग दिसत नाही, नेते असतील परंतु ती जनता दिसत नाही आहे. ती जनता असणं अत्यंत आवश्यक आहे की भारतीय संविधान एकट्या काही महारापुरतं किंवा बोर्दापुरतं नाही आहे. भारतीय संविधान ह्या भारतातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत, मग तो भटक्या विमुक्त असो, आदिवासी असो, जंगलापाडात खेड्यात राहणारा असो, मग तो महालमध्ये आणि महिलांमध्ये राहणारा कोटीमध्ये राहणारा ब्राह्मण असो, या सगळ्यासाठी हा भारतीय संविधान आहे. आणि या भारतीय संविधानामुळेच आज हा देश स्वतंत्र आहे. भारतीय संविधानामुळेच या एक संघ, यामुळे सगळ्यांनी हा पर्व मोठ्या उत्साहात साजरा केला पाहिजे असं मात्र. निश्चितच मी तुम्हाला सांगेल की संविधान दिनानिमित्त विविध संघटनांच्या वतीने या संविधान जो संविधान चौक आहे जिथे बाबासाहेबांचा पुतळा आहे तिथे अभिवादन करण्यासाठी येत आहेत. आमच्यासोबत काय नाव आहे तुमचं? राहुल गौर. कुठली पार्टी आहे तुमची? आमची निषाद पाटील, निर्बल इंडिया शोषित हमारा आमदल, उत्तर प्रदेशची आहे. आता महाराष्ट्रामध्ये एंटर केलेला आहे. आणि जे निर्बल आहे, शोषित आहे, त्यांच्यासाठी आम्ही कार्य करतो. त्यामध्ये विशेष करून जो मछवारा समुदाय, भोई, ढिवार यांसाठी आमची जे पार्टी आहे ते काम करत आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला घेऊन आम्ही समोर येतो. आज काय संकल्प केलेला आहे संविधान दिना निमित्त तुम्ही? आज संकल्प आमचा आहे की आमच्या समाजावर जो अत्याचार होत आहे तो अत्याचार आम्ही संविधानाच्या माध्यमाने आम्ही न्याय मिळवून घेणार, आमचा संकल्प आजच्या दिवशी. आणि बाबासाहेबाला आम्ही जे श्रद्धांजली देऊ शकतो ती श्रद्धांजली म्हणजे आमच्या समाजामध्ये आम्ही शैक्षणिक एक काय म्हणू शकतो, शैक्षणिक आम्हाला आवाहन करायचं आहे. आज मला एक म्हणजे तुम्ही टोपी घालून आलेले आहात, तुमच्या पार्टीची टोपी घालून आलेले आहात, काय आज म्हणजे आवश्यकता होती का टोपी घालून यायची? आवश्यकता आमच्या समाजासाठी आहे सर. कारण की आमच्या समाजाची आजपर्यंत कोणतीही पार्टी नव्हती, पण आजच्या घडीला म्हणजे 2016 आमच्या या पार्टीची निर्मिती झाली. म्हणजे जे मछुआ समुदाय होता, मछुआरा समुदाय होता, विमुक्त भटके जमाती होते, त्यांच्यावर जो अन्याय होत होता ते अन्याय दूर करण्यासाठी आमच्याकडे पक्ष नव्हता, आम्ही एकत्रित होत नव्हतो. तर महामना संजयजी निषाद यांनी या पार्टीची स्थापना केली आणि आज आमचे उत्तर प्रदेशमध्ये 11 विधायक आहे, एक खासदार. तुम्हाला नाम बताइए? हिंदी मेरा कलारामलाल नायक. क्या बताना चाहूंगे, आज संविधान दिन है और बड़े हर्षोल्लास के साथ मनाया जा रहा है. यही है कि हमें अपना वो हक चाहिए, हमें अपना संविधान चाहिए, हमारे समाज को एकजुट होना चाहिए. ये देश में जो चल रहा है अभी और देश की जो महिलाएं हैं, जिस प्रकार से उनके ऊपर जो अन्याय अत्याचार आप देख रहे हो रहा है, क्या सुरक्षित है आज देश की महिला, आपको लगता है? इसी नहीं, अभी तो कोई सुरक्षित नहीं है, कोई भी सुरक्षित नहीं है. क्या क्या कहोगे? महिलाएं सुरक्षित नहीं है, हम नहीं मानते हैं कि महिलाएं सुरक्षित है. हम चाहते हैं कि महिलाएं सुरक्षित हो, इसके लिए हम अपनी पार्टी बनाई है, हम लोगों ने निषाद पार्टी. इसके माध्यम से हम सर से कहना चाहेंगे या संविधान के हिसाब से चलना चाहेंगे कि महिलाओं को आरक्षण मिले, महिलाओं शक्ति को आरक्षण मिले, सुरक्षा मिले, ये चाहते हैं हम लोग. आमच्यासोबत उपासिका सुद्धा आहेत इथे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. आज संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे, काय सांगाल तुम्ही?
एक गाना मन्नर बाबा था मना ना गाना 14 October 1956 जाल माज सोनो ले उनाली वैभवशाली सतदम्मा चले न विमान बाई दिल मला जीवदान निड्यान भाच तथा गताच गाते गमी गान विमान बाई दिल मला जीवदान विमान बाई दिल मला जीव दान विजयादशमी होता दसरा दीक्षाभूमी वरदाटी दीक्षाभूमी वरदाटी उत्तम शरणम बोलू लागली भीमासवे नवकोटी भीमासवे नवकोटी चंद्रमणी सवे दीक्षा दिदली मजला भीमरावान ले उन आली वैभवशाली सतदम्मा चले न भीमान बाई दिल मला जीवदान निड्यान वाच तथा गताच गाते गमी गान भीमान बाई दिल मला जीवदान भाग्य घडाला आली बाई भीमाची पुण्याई भीमाची पुण्याई संसारी सुख माझ्या उनीव कसली नाई उनीव कसली नाई बुद्ध विहारी सांज सकाळी बुद्ध विहारी सांज सकाळी जाते नितने मान ले उन आली वैभवशाली सतदम्मा चले न भीमान बाई दिल मला जीवदान निळ्यान भाच तथा गताच गाते गमी गान भीमान बाई दिल मला जीवदान खूप छान मी तुम्हाला सांगेल की आईंनी गाण्याच्या माध्यमातून संविधान दिना म्हणजे संविधान चौकात आलेले आहेत आणि गाण्याच्या माध्यमातून त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन आणि सुंदर असं तुम्ही गाणं म्हटलेलं आहे आणि गाण्याच्या माध्यमातून तुम्ही एक प्रबोधन केलेलं आहात. असंच प्रबोधन समाजामध्ये करा या गाण्याच्या माध्यमातून. तुम्हाला संविधान दिनाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा. अजूनही काही आम्ही जे उपासक आहेत उपासिका आहेत आम्ही त्यांच्याशी बोलू. आंबेडकरी विचारवंत कांबळे सर सुद्धा आमच्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडून या संविधान दिनानिमित्त त्यांचे काय विचार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय सांगाल सर आज संविधानाच्या निमित्तानं? एक महत्त्वाचा विषय मी सांगू इच्छितो की 26 January जे संविधान लागू झालं आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या महाउत्सवानिमित्त या आंबेडकरी जनतेला मी सांगू एवढं इच्छितो की या देशामध्ये आपण जे बौद्ध लोक आहोत या बौद्धांना जे आरक्षण मिळते ते महाराष्ट्रामध्ये फक्त आरक्षण मिळते. आपल्याला केंद्रामध्ये आरक्षण मिळत नाही. केंद्रामध्ये महार म्हणून आपल्याला आरक्षण मिळते. जर बौद्ध म्हणून जर आपली या देशामध्ये केंद्रामध्ये जर नोंद नसेल तर आपण जेव्हा 26 November एवढा उत्सव साजरा करतो आणि उत्सव साजरा करत असताना आपल्या प्रश्नाविषयी आपण सजग राहत नाही. माझी एवढी नम्र विनंती आहे की जेव्हापर्यंत केंद्रामध्ये बौद्ध म्हणून आपली नोंद झाली पाहिजे आणि भारत बौद्धमय करण्याचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न तेव्हाच पुरं होऊ शकते की या देशामध्ये प्रत्येक माणसं आरक्षणाशी लढतात आरक्षणासाठी लढतात. आपण सुद्धा आरक्षणासाठी लढतो पण या देशामध्ये आपलंच आरक्षण केंद्रामध्ये नसल्यामुळे आपण त्याच्यासाठी लढावं हा प्रण 26 November या उत्सवानिमित्त आपण आज केला पाहिजे. आज कठीण दिवस आहे. संविधानावर जे संकट आलं लोक संविधान जाणण्याची भाषा बोलतात संविधान बदलवण्याची भाषा बोलतात. या देशामध्ये नवं जे संसद भवन निर्माण केलं गेलेलं आहे त्या संविधानामध्ये सम्राट अशोकाच्या काळातली जी काही
बौद्ध प्रतीका लावण्यात आली होती। या नव्या संसदेमध्ये सर्व बौद्ध प्रतीक पुसण्याचं काम इथल्या धर्मांध सत्तावादींनी केलं आहे। मला असं वाटतं त्याच्या विषयी सुद्धा आपला संघर्ष असायला पाहिजे। एवढं संविधान, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या नैतिक मूल्यांना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान निर्माण केलं। जर या संविधानाला म्हणजे उद्या सुप्रीम कोर्टासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवायचा आणि पुतळा बसवल्यानंतर त्याच न्यायव्यवस्थेमध्ये इथल्या बौद्धांना, इथल्या गरिबांना जर न्याय मिळवत न्याय जर मिळत नसेल तर मला असं वाटतं की पुतळा बसवून काही उपयोग नाही। बाबासाहेब असते तर सांगितलं असतं की पुतळा बसवू नका, या गरिबांना न्याय द्या। म्हणजे एकीकडे पुतळे बसवायचे आणि दुसरीकडे समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही जी नैतिक मूल्य आहे हे रोज या सत्ताधारी पक्षाने पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जनतेला जर खऱ्या अर्थानं या 24 मध्ये जर आपलं स्वातंत्र्य गुलामीकडे जाऊ नये असं जर वाटत असेल तर एक संघ समाजासाठी, एक संघ राष्ट्रासाठी, भारताच्या एक संघ भूमिका घेऊन आपण सर्वांनी 24 ला चांगली भूमिका घेऊन जी लोक संविधानाला आव्हान देतात, जी लोक संविधानाच्या तरतुदीनुसार कायदे तयार करत नाही, जी या देशामध्ये आरक्षणाच्या संदर्भानं जाती धर्मामध्ये दंगे पसरू इच्छितात अशा लोकांना जर सबक शिकवायचा असेल, त्यांना सत्तेतून जर खाली खेचायचं असेल तर या दिवशी उत्सव साजरा करत असताना आपले जे हक्क आहे त्या हक्काविषयी लढण्याचा प्रण केला पाहिजे। तेव्हाच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे संविधान अपेक्षित होतं, त्याची मूल्य जी अपेक्षित होती, त्याचं रक्षण करण्याची जिम्मेदारी आज आपल्यावर खेपलेली आहे। मी सर्वांना पुन्हा संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या समोर जी संकट येणार आहेत त्या संकटांना लढण्याचं बळ आपण या दिवशी आपल्या मनगटात निर्माण करावं एवढी अपेक्षा करतो। धन्यवाद। जय भीम। कांबळे सरांनी खूप छान एक म्हणजे संविधान दिनानिमित्त एक संपूर्ण आंबेडकरी समाजाला सांगितलेलं आहे। त्यांचे एकच म्हणणं आहे संविधान धोक्यात आहे आणि संविधानाला जर वाचवायचं असेल तर 2024 मध्ये ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये एक आंबेडकरी विचारधारेचा जो पक्ष असेल, जी पार्टी असेल, त्यांना निवडून आणा आणि सत्तेत त्यांना बसवा, अन्यथा संविधान धोक्यात येईल। जर 2024 मध्ये आंबेडकरी विचारधारेची सत्ता आली नाही तर आपण बघत राहा IBM TV9 News, WH News। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका। धन्यवाद। नमस्कार। जय भीम।